नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्यांच्याकडे शेती नाही त्यांनी घरच्या घरी पोळ्याच्या दिवशी बैलांची पूजा कशी करावी हे सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. शेतकऱ्यांचा सखा सोबती व प्रत्येक सुखदुःखात सहभागी असणारा, आपल्या धान्यासाठी वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. श्रावण अमावस्येला पोळा साजरा करण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे. तर यावर्षी 2 सप्टेंबर 2024 सोमवारी हा सण साजरा केला जाणार आहे आणि याच दिवशी श्रावणातला शेवटचा 5वा सोमवारीही आहे. यामुळे या दिवसाला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे. या सणाचे शेतकरी वर्गात विशेष महत्त्व आहे आणि हा सण शेतकरी मोठ्या उत्साहाने साजरा करतो. तर या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते सुरुवातीला पाहून घेऊयात. हळद, कुंकू, अक्षता, 2 विड्याची पाने आणि सुरुवातीच्या गणेश पूजनासाठी सुपारी घ्यायची आहे. हळकुंड, खारी, खोबरं, बदाम, सुपारी अशा 5 वस्तू पूजेसाठी. पूजेसाठी पाणी, अगरबत्ती, दिवा, आरती करण्यासाठी तुपातल्या वाती, कापूर आणि 2 काकड्या घ्यायच्या आहेत. तर आजच्या दिवशी काकडीला विशेष महत्त्व आहे. त्यानंतर गंध घ्यायचा आहे. पूजेसाठी काही फुलं आणि काही पत्री घ्यायच्या आहेत. यामध्ये आहेत बेलाची पाने, आघाडा, दुर्वा आणि यानंतर पूजेसाठी 5 फळं घ्यायची आहे. जर तुमच्याकडे 5 फळे नसतील तरी चालतील, पण काकडी मात्र अवश्य ठेवा. त्यानंतर आजच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. बैलांसाठी पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर आज आपण ज्यांची पूजा करणार आहोत ते म्हणजे बैलजोडी. तर एक बैलजोडी आणि त्यासोबत एक गाय आणि एक वासरू असं या चौघांची पूजा आजच्या दिवशी केली जाते. पोळ्याच्या दिवशी बाजारामध्ये बैलजोडीसोबतच गाय आणि वासरूची देखील मूर्ती मिळते. तर तुम्ही ती आणू शकता. नसेलच तर आपल्या देवघरामध्ये गाय वासरूची मूर्ती असेल तर ती देखील ठेवू शकता. तरच आजच्या दिवशी पूजेचं साहित्य आपण सर्व काही एकत्र करून घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे ते ठिकाण स्वच्छ पुसून घेऊन त्या ठिकाणी रांगोळी काढून घ्यायची आहे आणि तिथे चौरंग ठेवून त्यावरती वस्त्र टाकायचं आहे. सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग कुठलीही पूजा करत असताना आपण सुरुवातीला गणेश पूजन करतो तर इथे विड्याची पाने ठेवून त्यावरती थोडं अक्षता टाकून त्यावरती सुपारी ठेवून घ्यायची आहे. त्यावरती पाणी शिंपडून गंध, हळदी, कुंकू, अक्षता आणि लाल फूल, दुर्वा वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर मग आपली जी बैलजोडी आहे ती ठेवून घ्यायची आहे. त्यांचीसुद्धा पूजा करण्यासाठी सुरुवातीला त्यावरती पाणी शिंपडून घ्यायचं. त्यानंतर गंध, हळद, कुंकू, अक्षता, बेलपत्री, फुलं, वस्त्र जे काही असेल ते सर्व त्यांना वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर पूजेसाठी आजच्या दिवशी महत्त्वाची आहे काकडी. एक काकडी पूजेसाठी ठेवायची आहे. त्यानंतर 5 फळे ठेवायची आहेत आणि बैलासमोर विड्याचं पान ठेवून त्यासमोर ही पूजा मांडायची आहे. यामध्ये हळद, कुंकू, हळकुंड, खारी, खोबरे, बदाम या सर्व वस्तू ठेवून घ्यायच्या आहेत आणि या सर्वांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. आपण जेव्हा एखादी पूजा करतो तर त्या पाटावरती किंवा चौरंगावरती आपण ज्या कुठल्या वस्तू ठेवतो, मग ती फळे असतील किंवा मग दिवा असेल, त्या सर्वांना आपण आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आता पूजा झाल्यावरती आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि पाणी ठेवायचं आहे. त्यानंतर मग धूपदीप लावून घ्यायचा आहे आणि आरती करून घ्यायची आहे. आणि आरती झाल्यानंतर आरती दाखवायची आणि नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्य कधी दाखवत असताना घास मोडून तिथे ठेवायचा आणि पाणी फिरवायचं. नंतर नमस्कार करून आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी प्रार्थना करायची आहे. पाऊस पाणी चांगला येऊ दे, पीक पाणी भरपूर होऊन तुझ्या कृपेने बळीराजाचं राज्य येऊ दे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.